विद्यार्थी मित्रांनो, नियमित पोषक आहार न घेतल्याने आजारपणाची अशक्तपणाची परिस्थिती निर्माण होत असते, यालाच कुपोषण असे म्हणतात. कुपोषणामध्ये व्यक्तीची वाढ, उंची तसेच वजन यामध्ये अडथळे निर्माण होत असतात. कुपोषण झालेल्या व्यक्तीला कुपोषित असे म्हणतात. तर यासाठी पोषण तत्वे घेणे हे गरजेचे असते आणि म्हणूनच आज आपण पोषण याविषयी माहिती अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, यापुढील घटक आपण पाहणार आहोत स्वयंपोषी वनस्पती. ज्याप्रमाणे प्राण्यांना वाढीसाठी अन्नाची गरज असते, त्याचप्रमाणे वनस्पतीला सुद्धा वाढीसाठी अन्नाची गरज असते. वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करत असते. जमिनीतील पाणी, पोषक तत्वे तसेच हवेतील कार्बन डायऑक्साइड यांचा उपयोग करून हरितद्रव्य व सूर्यप्रकाशाच्या साह्याने वनस्पती पानांमध्ये अन्न तयार करतात. या क्रियेला प्रकाश संश्लेषण क्रिया असे म्हणतात. वनस्पती प्रकाश ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेत करतात व ही ऊर्जा अन्नाच्या स्वरूपात साठवून ठेवतात. तर मुळे हे पाणी, क्षार, खनिजे जमिनीतून शोषून घेतात. तर खोड हे क्षार व पाणी पानांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करत असतात. पानांमध्ये असणाऱ्या सूक्ष्म छिद्रांवाटे हवेतील कार्बन डायऑक्साइड घेतला जातो. पानांवरील छिद्रांना पर्णरंध्र असे म्हणतात. पानांमध्ये हरितद्रव्य असते. हे हरितद्रव्य सूर्यप्रकाश शोषून त्यापासून अन्न तयार करण्याचे कार्य घडत असते. यामध्ये ऑक्सिजन हा बाहेर सोडला जातो. तसेच पानांबरोबर प्रकाश संश्लेषणाची क्रिया वनस्पतीच्या हिरव्या खोडामध्ये सुद्धा घडून येत असते.